नमस्कार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी महिनाभर टिकणारं ताजं कैरीचं लोणचं बनवणार आहे। हे लोणचं तुम्ही काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। रेसिपीला सुरुवात करण्याआधी सबस्क्राईबचे बटन प्रेस करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। लोणचं खाण्याची तीव्र इच्छा होते तेव्हा आपण तात्पुरत्या स्वरूपाचे हे साधारण महिनाभर टिकणारं लोणचं आपण करणार आहोत। आज येथे मी 3 कैऱ्या साधारण 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतल्या आहेत। आता हे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। देठाकडचा पोर्शन आधी कट करूया। या कैरीला बिलकुल पाण्याचा अंश राहता कामा नये। कोईचा भाग मी आता पूर्ण आता हे काढून घेतलेला आहे, कैरीचा भाग। तुकडे फार मोठे नाही करायचे आपल्याला कैरीचे। अशा पद्धतीने हे लहान साइजचे तुकडे आपण करून घ्यायचे आहेत। कैरीच्या फोडी करून झाल्या आहेत, बघा छान अशा चौकोनी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या कैरीला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे। इथे मी हळद घेतलेली आहे, थोडीच हळद घालायची आहे आपल्याला। 1 टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। कैरीला आता हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता आपण 1 तास हे बाजूला ठेवायचं आहे, कव्हर करून घ्यायचं आधी। कैरी साधारण मी 1 ते 1.5 तास ठेवली होती हळद मीठ लावून। आता थोडं पाणी सुटलेलं आहे कैरीला, ते काढून घ्यायचं आहे। ते मी आता एका बॉल मध्ये काढून घेत आहे। हे पाणी आपल्याला वाया नाही जाऊ द्यायचं आहे, एवढं पाणी निघालेलं आहे। आता हे बाजूला ठेवते मी। ताज्या लोणच्यासाठी ताजी आल्या लसणाची पेस्ट हवी आहे, त्यामुळे इथे मी समप्रमाणात आलं आणि लसूण घेतलेलं आहे। लसणाच्या 2 कांड्या आहेत आणि आलं हे 2 इंच आहे। मी हे आता व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। आता याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। आलं लसूण पेस्ट रेडी आहे। आणि हे जे कैरीचं पाणी आहे सुटलेलं, आता याच्यामध्ये मी 4 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे। आता हा मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते। हे जे कैरीचं पाणी सुटलेलं होतं याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्या कैरीमध्ये आपल्याला आलं लसूण पेस्टचं जे मिश्रण बनवलं आहे ते घालून घ्यायचंय। छान आता एकत्र करून घेऊया। व्यवस्थित आता हे आलं लसूण पेस्ट लावून झालेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आपल्याला आता फोडणी तयार करायची आहे। 1 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून मेथीचे दाणे, हिंग आणि लाल मिरची पावडर घेतली आहे। तेल गरम करत ठेवलेलं आहे। साधारणपणे मी ही वाटी भरून तेल घेतलेलं आहे। तेल आता गरम झालं आहे। हे मेथीचे दाणे मी घालून घेते।
लगेच हे मोहरी हिंग मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि मेथीचे दाणे सुद्धा जराशे लालसर झाले पाहिजे। हे बघा मोहरीचे दाणे तसेच मेथीचे दाणे व्यवस्थित अगदी त्याच्यामध्ये फ्राई झालेले आहे। आता आपण कोमट होऊ द्यायचं आहे, तेल आता कोमट झालेलं आहे। आपण आता लाल मिरची पावडर घालून घ्यायची। मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित। तिखट घालून झालेलं आहे, मला थोडी मिठाची गरज भासत आहे त्यामुळे अगदी थोडस मी पाव टीस्पून मीठ घालून घेत आहे त्याही कोमट कोमट तेलामध्ये। आता हे जे तेल आहे आपण बनवलेलं ते आता ह्या तैरीवर घालून घ्यायचं आहे। तेल घालून झालेलं आहे, आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। असं हे आपलं स्वादिष्ट असं लोणचं आता तयार झालेलं आहे। आपण हे लोणचं काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवायचं। आता हे तयार लोणचं मी एअरटाईट डब्यामध्ये काढून घेत आहे। आला आणि लसणाचा पेस्टचा खार छान तयार झालेला आहे, पोळी सोबत भाकरी सोबत छान लागतं हे लोणचं। हे बघा किती सुरेख झालेलं आपलं लोणचं। लोणचं आता आपलं रेडी झालेलं आहे आणि भरून सुद्धा झालेलं आहे। आता झाकण लावून घेते। हे फार काळ टिकणारं लोणचं नाहीये, महिनाभर टिकतं त्यामुळे आपण बनवून झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं, हवं तेव्हा काढून घ्यायचं। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवत आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत। धन्यवाद।